घेतली आहे, त्याच्यामुळे निसर्गावर खूप मोठा परिणाम झाला. शेतकरी काय करतो, दगड उचलून मारायला बघतो आणि दिवसभर उडी चालवली. मीन्स रेन वॉटर हार्वेस्टिंग मॉडेल करायचं आणि प्राण्याला स्पर्श करायचं. तर नमस्कार मित्रांनो, मी श्रीधर कुंभार पुन्हा एकदा माझ्या घाटीभेटी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आहे. आणि आज मी पुन्हा एकदा माझ्या शहरातच आहे, गडहिंग्लजमध्ये. आणि इथं मोठं आणि भव्य असं तालुका विज्ञान प्रदर्शन असं भरलेलं आहे. आणि आपले भावी जे शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी बरेचसे असे प्रयोग केलेले आहेत, ते आपण आज पाहायला जातो आहे. तर जाऊयात आपण आणि तिथली जी काही मजा आहे किंवा ते जे नवीन प्रयोग आहेत ते आपण पाहूयात. चला तर मित्रांनो, पाहू शकताय खूप गर्दी आहे सध्या विज्ञान प्रदर्शन बघायला, कारण तालुकास्तरीय प्रदर्शन असल्यामुळं बरेचसे प्रयोग इथं सादर झालेले आहेत. आणि हा शाळेचा परिसर MRI स्कूल आहे मित्रांनो, गडहिंग्लजमधलं. सायन्ससाठी खूप फेमस असलेलं हायस्कूल आहे आणि बऱ्याचशा आठवणी सगळ्यांच्या असतील या कॉलेज संदर्भात, तर त्या नक्की लिहा. आणि तुम्ही पाहू शकताय विद्यार्थी रांगाच रांगा लावून उभा आहेत. परिसर तुम्ही पाहू शकताय की किती मस्त आहे. आणि मित्रांनो, शाळेच्या बरोबर समोरच्या साईडला तुम्ही इथं पाहू शकताय की चंद्रयानचं इथं प्रोजेक्ट ठेवलेला आहे. त्याचबरोबर आपण काय करूयात की या प्रदर्शनाविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊयात. मी कुंभार सर, मुख्याध्यापक MRI स्कूल गडहिंग्लज. आज आपल्या प्रशालेमध्ये 12 ते 14 या 3 दिवसामध्ये 51वं तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेलं आहे, त्याचा आज 2रा दिवस. जवळपास आज 40 शाळेंनी इथं भेट दिलेली आहे आणि त्याच्यामधून 4,500 विद्यार्थ्यांचं आज प्रदर्शन बघण्याचा त्यांना योग मिळाला. ह्या प्रदर्शनामध्ये जवळपास 140 हे प्रोजेक्ट आलेले आहेत, त्याच्यामध्ये माध्यमिकचे 45 आहेत, प्राथमिकचे 73 आहेत, पुन्हा प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे 14 ते 15 प्रोजेक्ट आज इथं आहेत. आणि हे जे काही तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन इथं चालू आहे, एक आनंदी वातावरणामध्ये इथं सुरू आहे, भरघोस मुलांचा त्याचा प्रतिसाद मिळाला. तर मित्रांनो, आपण आधी बाहेर जे प्रयोग मांडलेले आहेत ते पाहून घेणार आहोत, कारण आतल्या साईडला गर्दी आहे. नमस्कार, माझे नाव श्रेय संजय गिरी आहे. नमस्कार, माझे नाव रविराज लक्ष्मण सुटले आहे. आमच्या शाळेचे नाव विद्या मंदिर हसरोडे आहे. आम्ही केलेल्या प्रयोगाचे नाव सौर ऊर्जेवर चालणारी बोट. या प्रयोगासाठी आम्ही घेतलेले साहित्य आहे 1 स्विच, 1 बॅटरी, 1 बॅटरी कॅप, 1 सोलर, 2 पत्र्याचे कॅन आणि 1 मोटर आणि 1 पंखा. आणि सौर ऊर्जा ही कधीही न संपणारी ऊर्जा आहे. सूर्यापासून आपल्याला हा नैसर्गिक ऊर्जा स्रोत मिळतो आणि सौर ऊर्जेचा आपण कुठेही वापर करू शकतो. जर आपण सोलर सुरू ठेवले आणि दिवसभर होडी चालवली, तर दिवसभर आपण वापरलेली ऊर्जापैकी थोडी ऊर्जा या बॅटरीमध्ये येते व आपण रात्रीची ही ऊर्जा वापरू शकतो. यामुळे समुद्रातून प्रवास करण्यासाठी खूप सोपे जाते व यामुळे इंधनाची बचत होते, प्रदूषण होत नाही आणि सौर ऊर्जेचा वापरसुद्धा होतो. धन्यवाद. पोटॅटो कॅनन आहे, याला मराठीत आपण शेतकऱ्याची तोप पण म्हणू शकतो. आता शेतात पीक आल्यावर कधी कधी प्राणी वगैरे पण येतात, मग ते शेताची नासधूस पण करतात. मग शेतकरी काय करतो, दगड उचलून मारायला बघतो, पण तसं गेल्यावर ते चुकून आपल्यावर पण हल्ला करू शकतात. म्हणून आम्ही ही गन तयार केली आहे. आता आपण आतल्या साईडला जाऊयात आणि आतले देखील प्रयोग पाहूयात.
विद्युत स्थितीचा ऱ्हास होतो हे सगळे थांबवण्यासाठी आम्ही सेन्सर सिस्टीम तयार केली आहे. हा असा सायरन फॉरेस्ट ऑफिसला जातो व तात्काळ मदत केली जाते. सेन्सर यंत्रणा बाथरूम किचन इत्यादी घरांमध्ये लागणारे विजेचे शॉक मुळे बचाव होणारे सेन्सर यंत्रणा. ओके हवेचा दाब पाणी आणि पेट्रोल करून एलपीजी वायूची निर्मिती. हवेच्या दाबामुळे पाण्यातील हायड्रोजन आणि वायूतील पेट्रोलमधील हायड्रोजन एकत्र येऊन एलपीजी वायूची निर्मिती होते. त्याचा उपयोग तुम्ही घरातील कामासाठी म्हणजे स्वयंपाकासाठी व इतर कामासाठी करू शकता. जेव्हा हा प्लॅस्टिकचा कचरा त्याच्या संपर्कात येणार तेव्हा हे ऑटोमॅटिक सुरू होणार आणि हा कचरा जो आहे तो साईडला फेकला जाणार. त्यानंतर या शहराची नगरपालिका त्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणार. जर आपण हा प्रोजेक्ट केला नाही तर काय होईल ही माझी पुढे मैत्रीण सांगा. हा प्रोजेक्ट केल्याने एक तर गटरीमधील सारा कचरा निघून सुद्धा जाईल आणि या गटरीतील पाणी सुरळीत चालू राहील आणि शहरामध्ये परत कोणतेही आजार होणार नाही. माझे नाव शैलेंद्र मुक्तम आणि माझ्या मित्राचे नाव सुप्रीत रमेशच्या रक्तावर आहे आणि आम्ही हे फायर डिटेक्टरचा एक प्रोजेक्ट बनवला आहे आणि हे फायर डिटेक्टरच्या प्रोजेक्टमध्ये आम्ही एक सेन्सर व एक एल ई डी बल्ब व एक बॅटरीचा प्रयोग केला आहे. ते एक सेन्सर आहे जे पर्टिक्युलर एरिया कवर करते. त्या एरियामध्ये एखाद्या वेळेस आग लागली की ते आम्हाला लाल लाईटच्या स्वरूपात संदेश देते. फॉर एक्झाम्पल तुम्ही हे आग लागल्यावर बजर बघू शकते लाईट लाईट बघू शकतो. माझे नाव प्राची सुकाराम पांडे इयत्ता सातवी शाळेचे नाव राजू शाहू हसबंड पांडे आणि माझ्या प्रयोगाचे नाव चांद्रयान 3 हे पाण्याच्या दाबावर चालते. माझे नाव आयुष्कार नावलगी आमच्या शाळेचं नाव अंकित भाई हसबंड. आज आम्ही ऑटोमॅटिक फ्रीज तयार केलेला आहे. याचा उपयोग असा आहे की जेव्हा पुलावर पाणी येईल तेव्हा कोणी पोलीस स्थाने जवळ नसेल तेव्हा हा ब्रिजमधला गेट जो आहे तो असा वरती येईल. पाणीचं वहाव वाढेल तसं हा ब्रिज वरती येईल. त्याच्या सहाय्याने ही लाल लाईट लागेल किंवा बजर वाजेल. हा बजर किंवा लाल लाईट 1 किलोमीटरचा एरिया कव्हर करू शकतो. त्याच्या सहाय्याने पोलीस किंवा आसपासच्या लोकांनी पण समजेल की पुलावर पाणी आले आहे. We are the student of the English medium school presenting here a model of smart city in science exhibition. We made a 2 models of one model is a modern city and this is our smart city and in our social city here is a factory and pollution and here is not pollution, here is only kidnapping and these are the windmills producing current. वाऱ्यावर फिरते व वाऱ्यावर फिरत ऊर्जा निर्माण होते व वीज निर्मिती होते.
Our project name is Rainwater Harvesting Model. Rainwater harvesting is the simple process or technology to conserve the rainwater by collecting, storing and purifying rainwater that runs off from rooftops, roads, open space, etc. for later use. In this way, we save water and use in our daily life. Thank you. शेतकऱ्यांसाठी उपयोगी प्रोजेक्ट आहे. याच्यामुळे या प्रोजेक्ट फर्स्ट मॉडला सेकंड मॉडला आहे. फर्स्ट मॉडलमध्ये आम्ही हे दाखवले की शेतामध्ये सुपीकता सॉइल मॉइश्चर ह्युमिडिटी व टेम्परेचर दाखवते. याच्यामुळे शेतकऱ्याला कोणत्या वातावरणात कोणते पीक घ्यावे हे समजून येते. हा फर्स्ट मॉडल. सेकंड मॉडलमध्ये आपल्याला हे समजते की पाणी कोणत्या शेतामध्ये या ठिकाणी भागात सकलभार पाणी असतो परंतु उंचभार पाणी पोचत नाही. हा सॉइल मॉइश्चर डिटेल होतं. जिथं पाणी आहे तिथं पाणी सेन्स करून सांगतं की पाणी इथं पोचलेलं आहे. ज्या भागात पाणी नाही सॉइल मॉइश्चर सेन्स करतो आणि तिथं सांगतो की या भागात पाणी पोचलं नाही. याच्यामुळे पाण्याची बचतसुद्धा होते आणि शेतकऱ्याला नुकसान. आमच्या शाळेचं नाव आहे विद्या मध्यस्थळी. माझं नाव आहे सुरेश शंकर पटकेरे. माझ्या प्रयोगाचे नाव आहे हायड्रोलिक जेसीबी. याचे उपयोग इंधनाची पद्धत होते व प्रदूषण होते खोदण्यासाठी उपयोगास येते व विहिरी काढण्यासाठी व गटार खोदण्यासाठी उपयोगास येते. याला तुळशी वृंदावन म्हणतात. या तुळशी वृंदावनातल्या तुळशीच्या पानांमुळे आपल्याला शुद्ध ऑक्सिजन मिळते. आणि दुशीबिशीने जर आर्थिंगची वायर जर कट केली तर आपला शॉक लागू शकतो. तो शॉक न लागू नये म्हणून आम्ही एक सेन्सर सिस्टम तयार केलं. आता जर इथं जर वायर जर कट केले असली तर इथं लगेच अलाराम सुरू होतो आहे आणि आपल्याला कळते की आर्थिंगची वायर तुटलेली आहे ती दुरुस्त करून घ्यावी. गिझरमधील सेन्सर सिस्टम कार्बन मॉनॉक्साईडच्या उत्सर्जनामुळे होणारे अपघात टाळणारे सेन्सर सिस्टम. सेन्सर आहे हे एक्झॉस्ट फॅन आहे आणि हे अलार्म आहे. आणू ते बघा. तलावात पोल्ट्री फार्म आहे त्याचा आपल्याला काय प्रॉब्लेम की जर आपण ह्याच्यामध्ये जर पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्या टाकल्या त्यांची त्या अंडीपासून तरी आपल्याला प्रॉफिट मिळतोच मिळतो. परंतु त्यांचे जे वेस्ट मटेरियल असतं ते पाण्यामध्ये पडल्यामुळे ते मासे खातात. त्या माशांना आपण चांगल्या दराना विकू शकतो. जर दूध केलं म्हणजे आपण गाई म्हशी पण आहेत जर इथे त्यांचं दूध जर देण्यात गेलं तर त्यातून आपल्याला प्रॉफिट येतो. त्याच्यामध्ये फोर पार्ट पाणी, एक पार्ट कॉर्न फ्लोअर म्हणजे मक्याचं पीठ,
एक पार्ट ग्लिसरीन आणि एक पार्ट व्हिनेगर घेऊन ते मिक्स करायचं. त्याच्यानंतर त्याला हीट करायचं. जसं जसं आपण हीट करतो तसं तसं ते एकदम घट्ट आणि चिकट चिकट होत असते. त्याच्यानंतर ह्याच्यावर त्याला स्प्रेड करायचं. हे दोन दिवस उन्हामध्ये ठेवायचं. त्याच्यानंतर हे असं तयार होतं आहे. हे आहे फायर प्लास्टिक. तर ह्याचा उपयोग ह्याचा विघटन होत आहे. ह्याचा उपयोग गवमध्ये होतो आहे, अधिसिवमध्ये होतो आहे, परत शेतीमध्ये होतो आहे. बोरवेलचा प्रोजेक्ट आहे. आता शेतीसाठी किंवा बांधकामासाठी आपण बोरवेल काढतो. मग एक एक वेळा काय होते, त्याची मोटर आपण सोडलेली असत्या, ती मोटर खाली जात्या आणि त्याची पाईप जी असते ती सटकून वर निघत्या आणि मोटर खाली अडकून जात्या. मग त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होतं. आणि जर नवीन बोरवेल काढायला आपण गेलो तर त्यामुळं लाखोंचा खर्च होतो आणि शेतकऱ्यांचं नुकसान होतं. मग ते नुकसान न होण्यासाठी आम्ही हा प्रोजेक्ट केला आहे. हा इलेक्ट्रोमॅग्नेट आहे आणि हा लोखंडी कोर आहे. त्या लोखंडी कोरच्या भोवती आम्ही कॉपरची कॉईल जोडलेली आहे. त्या कॉपरच्या कॉईलला ज्यावेळी आपण इलेक्ट्रिक सप्लाय देतो आहे त्यावेळेला ह्या कोरमध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होते आणि हा इलेक्ट्रोमॅग्नेट बनतो आहे. मग हा इलेक्ट्रोमॅग्नेट ज्यावेळी आपण पाण्यात सोडणार त्यावेळेला ह्या मोटर चिकटणार आणि मोटर आपण बाहेर काढतो. तर या सोलरच्या माध्यमातून इकडे वीज निर्मिती होते आणि या वीज निर्मिती म्हणजे आपण कचरा पेटून वीज निर्मिती करू शकतो आणि याच्यापासून जो कार्बन डायऑक्साईड दूर येतो तो इकडून ओढून घेऊन या चेंबरमध्ये येतो. व याच्यामध्ये मी शैवाल ठेवलेला आहे. हे शैवाल त्यातील ते कार्बन डायऑक्साईड ओढून घेऊन ऑक्सिजन वाढवतो. इकडून इकडच्या मार्गाने ती ऑक्सिजन आहे. त्यामुळे आपण प्रवास करू शकत नाही. होण्यासाठी याची निर्मिती केली आहे. या नदीच्या पाण्याची पातळी वाढेल प्रवास करता येतो आणि जेव्हा नदीच्या पाणी पातळी कमी होईल तेव्हा आपल्याला आपली कामं स्वतःच करता येईल. टेक्सेट ही एक सिक्युरिटी सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये आपण आर एफ आय डीचा यूज केला. म्हणजे काय होतं की आपण लॉक आर एफ आय डी टू ओपन केल्याशिवाय आज जाऊ शकत नाही. आता इथे दाखवलं की टॅप टॅग टू अनलॉक. आता अनलॉक जर आपण केलं अनलॉक झालं तरच आपण आतमध्ये जाऊ शकतो. तर विदाऊट अनलॉक करता जर मी आजाराचा प्रयत्न केला मला परत लॉक करतो. मी आजाराचा प्रयत्न केला तर आपली सिस्टीम अलर्ट होते. आपण इन्फॉर्म करण्यासाठी डायरेक्ट त्याच्यावर हे वाचते काय होय. आणि त्याचबरोबर एक SMS पण येतो की सिक्युरिटी अलर्ट. आणि त्याचबरोबर आपण इथे एक कॅमेरा यूज केला. त्या कॅमेऱ्यामधून असं काहीतरी झालं सीन तर याची लाईव्ह इमेज आपल्याला सेंड होते. याचा यूज आपण कोणत्याही ठिकाणी करू शकतो. असं हे दरवाज्याला त्यांचं लावायचं असं असतं. टेरेस
माझे नाव आहे शेतीची सुरक्षा. यामध्ये कोणताही प्राणी किंवा इत्यादी काही इथून आजोब वाटतो शेतकरी आजोब शेतकरी आले शेतकऱ्याचे कोणतेही नुकसान टाकाऊ पदार्थ जाऊन आम्ही आपण वीज निर्मिती करू शकतो. म्हणजे टाकाऊ पदार्थ एकाच्या आईमध्ये घेतल्या आणि त्यांना आग लावा तर त्यापासून आपण वीज निर्मिती करू शकतो. इथे लाईट लागते तर मित्रांनो तालुका प्रदर्शनमध्ये मित्र भेटलेला आहे आपला तर त्याच्याकडून थोडीशी माहिती जाणून घ्या. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आम्ही आलो होतो. तर या ठिकाणी बघितलं विद्यार्थ्यांचं जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि जेणेकरून मोस्टली जे या ठिकाणी प्रोजेक्ट्स आणलेले आहेत ते शेतकऱ्यांशी संबंधित किंवा शेतीशी संबंधित आहेत. तर हे बघून खूप छान वाटलं की तरुण मुलांमध्ये शेतकऱ्यांविषयी किंवा शेतीशी संबंधित अवजारे वगैरे बनवण्यासाठी जी खटपट चालू आहे किंवा त्यांना एक वेगळी दिशा देण्यासाठी मुलांचा जो प्रयत्न चालू आहे तो खूप छान चालू आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि अभिनंदन. हे ब्लूटूथ कंट्रोलवरती ट्रॅक्टर आहे जे की ब्लूटूथवरती चालतो मोबाईलवरती म्हणजे इलेक्ट्रिक आहे. इथं आपण सोलार पॅनल लावले तरी ते सोलारवरती कनेक्ट होऊ शकतं. म्हणजे इथं ऑलिनो आहे मोटर ड्रायव्हर तिकडे ब्लूटूथची चिप आहे मोबाईलवरती कनेक्ट होणार ते आता. ते सगळं याच्यावर ऑपरेट चाललं ना. हां कोणतेही धान्य बनवायचं झालं तीन माणसांची गरज असते. ते काम हे यंत्र येऊन एकटा करू शकतो एक माणूस करू शकतो. त्यामुळे काय होतंय तीन माणसांचं मनुष्यबळ वाचते आणि त्यांना जर आम्ही शेतात कामाला माणसं घेतली त्यांचे पैसे वाचतात. पैसे वाचल्यामुळे काय होतंय कमीत कमी खर्च आणि कमीत कमी वेळेत पैशाचं उत्पादन जास्त मिळते शेतकऱ्याला उत्पादन जास्त मिळते. हे असं यंत्र चालते. असं इकडून याच्यात बघते नंतर असं उचलल्यानंतर त्या पोत्यामध्ये जाते. थ्री इन वन मटेरियल हँडिंग सिस्टम आहे. त्याच्यात तीन प्रकार पडतात सिम्पल ट्रॉली कॅरी ऑन बॅग आणि कॅरी ऑन बॅग. सिम्पल ट्रॉलीमध्ये काय असतं तर घरातले स्त्रियांना वगैरे सिलेंडर उचलण्यासाठी माहिती सोपं जातं. दुसरं म्हणजे कॅरी ऑन बॅग आणि कॅरी ऑन किट म्हणजे बिल्डिंग वगैरे म्हणतात जे झोंडे वगैरे आहेत त्यांना विटा वगैरे घेऊन सो त्याच्यासाठी विटा वगैरे आपण घेऊन जाऊ शकतो कॅरी ऑन बॅग. तर कॅरी ऑन बॅग आहे पॉइंट लोड पडतो आपल्या पाठीवर तो इक्वली डिस्ट्रीब्युट झाला आहे खांद्यावर आणि पूर्ण पाठीच्या भागावर. ही सिम्पल ट्रॉली घरा घरा बायकाचे ना सिम्पल ट्रॉली सिलेंडर वगैरे आपण नॉर्मली घेऊन वेंडिंग मारले की गुट्टी सपून येते. ह्या उपकरणाचं नाव आहे ब्लाइंड मॅन गॉगल. तर ह्या गॉगलचं काम काय आहे आंधळ्यांसाठी आंधळ्यांना मदत करणं. तर यात मी चार वस्तू वापरल्या आहेत अल्ट्रासोनिक सेन्सर आर्डिओनो नॅनो बॅटरी आणि बझर. तर अल्ट्रासोनिक सेन्सरचं काम काय आहे यातून एक वेव पास होते ती वेव समोरच्या ऑब्जेक्टला धडकून परत या सेन्सरकडे येते आणि त्या सेन्सरची सेन्सरमधून जी वेव आलेली असते त्याला ह्या आर्डिओनो नॅनोला पाठवते आणि त्यानंतर मग हा बझर वाजतो. त्यासमोर कोणती जरी गोष्ट आली तर 30 सेंटीमीटरच्या आत किंवा त्याच्यापेक्षा लांब त्याच्या अल्ट्रासोनिक सेन्सरची आपल्याला लेंथ कमी पण आणि जास्त पण करता येते. आता हा माणूस असं जात आहे तर त्यावेळेला जाताना आज जाताना त्यासमोर कुठली पण गोष्ट आली तर बझर करणार. तर मित्रांनो माझं चॅनल कसं वाटलं आणि कोणता तुम्हाला प्रयोग आवडला याबद्दल नक्की लिहा कमेंटमध्ये आणि माझं चॅनल सबस्क्राईब करून लाईक करून मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.